विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत आहे सेतू अभ्यासक्रमाच्या आजच्या 33व्या दिवसामध्ये. दशांश अपूर्णांकामधील दशांश अपूर्णांकाचा उपयोग कशा पद्धतीने करायचा याबद्दलची माहिती आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. सेशनला सुरू करण्यापूर्वी विनंती, कृपया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा विसरू नका. चला तर सुरू करूया आजच्या सेशनला. थोडं आठवूया असं म्हटलेलं आहे, दशांश अपूर्णांकाचे आपल्याला वाचन व लेखन करता येते, त्यातील अंकांच्या स्थानिक किमती लिहिता येतात. खालील उदाहरण आपण पुन्हा अभ्यासूया. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या सेशनमध्ये याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे. बघूया या ठिकाणी उदाहरण आपल्याला दिलेलं आहे 84.75. याचं वाचन बघा, 84.75 या पद्धतीने केलं जातं आणि स्थानिक किंमतीची या पद्धतीने मांडली जाते. 8 दशक स्थानी आहे त्यामुळे 8 × 10 + 4 एकक स्थानी आहे त्यामुळे 4 × 1. 7 दशांश स्थानी आहे त्यामुळे 7 × 1/10 आणि 5 हे शतांश स्थानी आहे म्हणून 5 × 1/100 या पद्धतीनं त्याची मांडणी केली जाते. त्यानंतर बघा संबोध कोपरा म्हटलेला आहे, दशांश अपूर्णांकाचा उपयोग व्यवहारात कसा करतात ते पहा. आता या दशांश अपूर्णांकाचा वापर व्यवहारामध्ये कसा केला जातो तर ते आपण बघूया. आता आपण 54.50 रुपये म्हणजे 54.50 रुपये कसे होतात ते पाहूयात. 100 पैसे म्हणजे 1 रुपया बरोबर, म्हणून 1 पैसा म्हणजे 1/100 रुपया होय आणि 50 पैसे म्हणजे 50/100 रुपया होय आणि म्हणून 54.50 रुपये म्हणजे 54.50 रुपये होय. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की 1 रुपया म्हणजे 100 पैसे हे आपल्याला माहिती असतील तर आपण या सगळ्या बाबी व्यवस्थितपणे मांडू शकतो. आणि अगदी त्याचप्रमाणे मीटर आणि सेंटीमीटर यांचंही रूपांतर दशांश रूपामध्ये करत असताना त्याचं वाचन आणि लेखन आपल्याला व्यवस्थितपणे समजावून घेता येईल. 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर म्हणून 75 सेंटीमीटर म्हणजे किती तर 0.75 मीटर होय. आणि याचप्रमाणे सेंटीमीटर आणि मिलीमीटर यांचंही दशांश रूपातील वाचन आणि लेखन आपल्याला व्यवस्थितपणे समजून घेता येईल. याच्यामध्ये 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर आणि म्हणून 6 मिलीमीटर याचाच अर्थ काय बघा 0.6 सेंटीमीटर असा आहे. आता हीच संकल्पना आपण खालील तक्त्याच्या आधारे व्यवस्थितपणे समजून घेऊया. खालील तक्ता दाखवल्याप्रमाणे पूर्ण करा. 100 पैसे = 1 रुपया, 1 पैसा म्हणजे किती तर 1/100 रुपया. आता 1 ला 100 ने का भागलं लक्षात आलं का, तर 1 रुपया म्हणजे किती 100 पैसे म्हणून आपण या ठिकाणी छेदस्थानी किती लिहिलेलं आहे 100 लिहिलेलं आहे आणि 1/100 याचं रूपांतर आपण या पद्धतीने करू शकतो. याच्याबद्दलची माहिती किंवा याच्याबद्दलचे सेशन्स आपण मागे पाहिलेले आहेत. एकावरती 2 शून्य आहेत त्यामुळे काय करायचं बघा, इथं अंशामध्ये 2 घर सोडून काय करायचं दशांश चिन्ह द्यायचं आहे म्हणजे त्याचं रूपांतर काय होईल बघा 0.01 रुपया यामध्ये होईल. त्यानंतर 50 पैसे म्हणजे 50/100 रुपया आणि त्याचं रूपांतर 0.50 रुपया यामध्ये होईल. त्यानंतर बघा 9.5 रुपये असं म्हटलंय, याचाच अर्थ काय बघा तर 9 रुपये आणि 50 पैसे हे लक्षात घ्या. त्यानंतर 75 पैसे म्हणजेच काय, याचं रूपांतर कसं करता येईल आपल्याला तर 75/100 रुपया आणि म्हणजेच काय बघा 0.75 रुपये. त्यानंतर 57.50 रुपये म्हणजे किती तर यामध्ये 57 रुपये आणि 50 पैसे आहेत हे लक्षात घ्या. त्यानंतर मीटर आणि सेंटीमीटर बद्दल माहिती काय दिली बघा, 100 सेंटीमीटर = 1 मीटर. याच्यामध्ये 1 सेंटीमीटर कसं लिहिता येईल तर ते 1/100 मीटर या पद्धतीने लिहिता येईल कारण छेदस्थानी आपण 100 का घेतलं, कारण 1 मीटर म्हणजे किती आहे 100 सेंटीमीटर आहे. आणि इथं आपण जशा पद्धतीने बघितलं त्याच पद्धतीनं 1/100 याचा अर्थ 0.01 मीटर आहे म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे किती तर 0.01 मीटर आहे लक्षात घ्या. त्यानंतर 25 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर तर 25 काय करायचं बघा, छेदस्थानी 100 लिहायचं म्हणजे 25/100 लिहा म्हणजेच 25/100 लिहा. याचं रूपांतर मग तुम्हाला या पद्धतीनं करता येईल किंवा ते होईल. एकावरती तर 2 शून्य आहेत त्यामुळे 2 घर सोडून काय करा दशांश चिन्ह द्या त्यामुळे उत्तर येईल 0.25 मीटर. त्यानंतर 4.35 मीटरचं रूपांतर आपल्याला मीटर आणि सेंटीमीटरमध्ये करायचं आहे ते कसं करता येईल, याच्यातील 4 हा पूर्णांक आहे ते मीटर असणार आहेत आणि पुढचं तर जे 3.5 हा जो अंक आहे ते सेंटीमीटर असणार आहे त्यामुळे 4 मीटर 35 सेंटीमीटर असं त्याचं रूपांतर होईल. त्यानंतर बघा 60 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर तर 60/100 मीटर आणि बरोबर 0.60 मीटर असं याचं उत्तर येईल. त्यानंतर 35.9 मीटर म्हणजे किती बघा तर 35 मीटर आणि 90 सेंटीमीटर येईल कारण दशांश चिन्हानंतर जेव्हा आपण एखादा अंक लिहितो त्याच्यानंतर किती शून्य दिल्या तरी मूळ किंमत बदलत नाही आणि म्हणून या ठिकाणी आपण 35 मीटर 90 सेंटीमीटर हे असं लिहायचं आहे कारण 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आपल्याला माहिती आहे म्हणून 35.9 मीटर याचाच अर्थ 35 मीटर 90 सेंटीमीटर आहे हे नीट लक्षात घ्या. यानंतर बघा सराव कोपरा या अंतर्गत आपल्याला काही उदाहरणं स्वाध्याय म्हणून सोडवून
घ्यायचे आहेत. प्रश्न पहिला, किती मीटर आणि किती सेंटीमीटर ते लिहा. या ठिकाणी 36.75 मीटर आहे, त्याचं उत्तर असणार आहे 36 मीटर 75 सेंटीमीटर. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे 0.90 मीटर, याचा अर्थ आहे 0 मीटर 90 सेंटीमीटर. त्यानंतर 91.40 मीटर, याचा अर्थ असणार आहे 91 हा पूर्णांक आहे, 91 मीटर आणि वरील जे आहेत 40 सेंटीमीटर असणार आहेत. त्यानंतर किती सेंटीमीटर आणि किती मिलीमीटर हे लिहा असं सांगितलेलं आहे. या ठिकाणी 8 हा पूर्णांक आहे, त्यामुळे 8 सेंटीमीटर आणि हे 7 मिलीमीटर असणार आहेत. त्यानंतर 50.4 सेंटीमीटर म्हणजे 50 सेंटीमीटर असणार आहेत आणि 4 मिलीमीटर असणार आहेत. आणि 0.3 सेंटीमीटर याचा अर्थ 0 सेंटीमीटर आणि 3 मिलीमीटर असं याचं उत्तर असेल. त्यानंतर पुढील भाग आहे आव्हानात्मक कोपरा. याच्यामध्ये प्रश्न पहिला बघा, किती रुपये हे दशांश रूपात लिहा असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी 16.50 रुपये आपल्याला 16.50 रुपये या पद्धतीने लिहिता येतील. त्यानंतर 38.04 रुपये हे आपल्याला 38.04 रुपये असे लिहिता येतील, कारण 4 पैसे या 4 पैशाचं रुपांतर आपल्याला रुपयामध्ये करण्यासाठी 4 ला आपल्याला 100 ने भागावं लागेल आणि 4/100 याचा अर्थ येईल 0.04 आणि त्यामुळे 38.04 रुपये असं याचं दशांश रूप असेल. त्यानंतर 6.50 पैसे म्हटलेत, आपल्याला माहिती आहे 1 रुपया म्हणजे 100 पैसे, त्यामुळे या ठिकाणी 6.50 रुपये असं याचं रुपांतर होईल आणि 6.50 रुपये म्हणजेच 6.50 रुपये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा, किती मीटर हे दशांश रूपात लिहा असं म्हटलंय. 60 मीटर 40 सेंटीमीटर रूपांतर होईल 60.40 मीटर मध्ये. त्यानंतर 8 मीटर 95 सेंटीमीटर म्हणजेच 8.95 मीटर. त्यानंतर 347 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर विचारलंय, तर याच्यामध्ये याला आपण जर का 100 ने भागलो तर आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळेल 3.47 मीटर. आता 347 सेंटीमीटर म्हणजेच किती, 3 मीटर 47 सेंटीमीटर आणि म्हणजेच 3.47 मीटर. त्यानंतर प्रश्न तिसरा दिलाय, किती सेंटीमीटर हे दशांश पद्धतीत लिहा. याच्यामध्ये 8 सेंटीमीटर 2 मिलीमीटर असं म्हटलंय, याचं रुपांतर असं होईल 8.2 सेंटीमीटर. त्यानंतर 56 मिलीमीटर म्हणजे किती विचारलंय, याच्यामध्ये 5.6 सेंटीमीटर असं होईल. आणि 495 मिलीमीटर याचाच अर्थ 49.5 सेंटीमीटर असं होईल. विद्यार्थी मित्रांनो, 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर आपल्याला माहिती आहे, त्यामुळे या 56 ला आपण जर 10 ने भागलो तर आपल्याला 5.6 सेंटीमीटर असं उत्तर मिळेल आणि या 495 ला आपण जर 10 ने भागलो तर आपल्याला उत्तर या ठिकाणी हे मिळणार आहे. 495 मिलीमीटरचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये करताना 495 चा छेद आपल्याला 10 घ्यावा लागेल आणि त्यानंतर आपल्याला अपेक्षित असणारं हे उत्तर मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या स्वाध्यायामधील असणारी सर्व उदाहरणं झालेली आहेत. कुठल्याही उदाहरणाबद्दल जर शंका असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.